नमस्कार, माझे नाव समीक्षा गरुड। आज मी तुम्हाला स्त्रिया शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम कशा बनू शकतात याविषयीचे माझे विचार आणि माझी मत मांडणार आहे। तर आज आपला भारत देश 21व्या शतकात पदार्पण करत प्रगती पथावर आहे, पण आजही देशात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्यांची संख्या काही केल्या कमी होताना दिसत नाहीये। आजही स्त्रियांवर होणारे विनयभंग, घरगुती हिंसा, हुंडाबळी यांसारख्या विविध घटना घडतात। तसेच सरकारने स्त्रियांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस दल निर्माण केले, त्यांना आपत्कालीन नंबर देण्यात आले, त्यांच्यासाठी विविध प्रकारचे ॲप्स लॉन्च करण्यात आले, पण आजही स्त्रियांना त्याचा कसलाही उपयोग होताना दिसत नाही आहे। स्त्रियांच्या संरक्षणासाठी प्रथम स्त्रियांनाच सक्षम होण्याची खूप गरज आहे। शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, तिथे होणाऱ्या मुलींच्या छेडछाडीविरोधात सर्व नागरिक अगदी बघ्याची भूमिका पार पाडत असतात। याशिवाय काही महिला तर स्वतःवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात साधी तक्रार करायलाही पुढे सरसावत नाही। त्यामुळे हे असे कृत्य करणाऱ्याला कसलाही जरब राहत नाही, कोणताही धाक राहत नाही। बऱ्याचशा ठिकाणी अनेक घरांमध्ये तर आजही स्त्रियांची चूल आणि मूल अशीच परिस्थिती पाहायला मिळते। आजही सगळ्या स्त्रिया स्वतंत्र विचाराच्या नाहीये, तेवढ्या सक्षम नाहीये। मुलींना, स्त्रियांना कराटे आणि स्वसंरक्षणेचं शिक्षण देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून स्त्रियांचे शारीरिकदृष्ट्या सक्षमीकरण होऊ शकेल आणि त्यांना कमी लेखणाऱ्यांना स्त्री शक्तीची जाणीव होऊ शकेल। सरकारने स्त्रियांसाठी अनेक योजना राबवल्या, पण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत। शाळकरी मुलीवर बलात्कार असो, रिक्षामधील तरुणांवर होणारे विनयभंग असो, तुरुंगातील महिलेची मारहाण असो किंवा वाढत्या बलात्काराच्या घटना, अशावेळी स्वतः स्वतःच्या संरक्षणासाठी सिद्ध होण्याखेरीज दुसरा पर्याय नाही या मानसिकतेपर्यंत मुली येऊन ठेपल्या आहेत। महिलांची मानसिकता बदलणे खूप गरजेचं आहे। ग्रामीण भागात आजही काही स्त्रिया परवानगीशिवाय घराबाहेर पडू शकत नाही, आजही त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही, तिथे त्या पुरुषांच्या निर्णयावर अवलंबून राहतात। स्त्रियांची निर्णय क्षमता वाढणं खूप गरजेचं आहे। राज्यघटनेने स्त्रियांना अनेक अधिकार दिले, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। स्त्रियांना त्यांची स्वतःची काही मतं आहेत, स्वतःचे निर्णय आहेत, हे त्यांच्या प्रथम लक्षात येणं खूप आवश्यक आहे। याशिवाय महिला या 100% सक्षम आहेत हे आपण मान्य करू शकत नाही। आजच्या समाजाची विटंबना पहा, स्त्रीमध्ये एवढी शक्ती असतानाही देशात काही भागात तिला आजही अशिक्षित, असक्षम आणि हीन भावनेने पाहिले जाते। सद्यस्थितीत काही महिलांना शारीरिक मानसिकरित्या सक्षमीकरणाबरोबरच वैचारिकदृष्ट्या देखील सक्षम होण्याची खूप आवश्यकता आहे। त्यामुळे आता मुलीलाच तिच्या स्वसंरक्षणासाठी सक्षमपणे सिद्ध होता आलं पाहिजे, तेवढं सज्ज होता आलं पाहिजे। आजच्या काळात सर्व महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊन स्वतः सक्षम होणं खूप गरजेचं आहे, कारण कुटुंबातील एक महिला सक्षम असेल तर ते संपूर्ण कुटुंब सक्षम बनते। स्त्री ही कुटुंबाचा कणा असते, त्यामुळे तिने स्वतःच्या आरोग्य जपले पाहिजे, तिच्यामुळे संपूर्ण कुटुंब निरोगी राहू शकते। मानसिक आरोग्यावरच शारीरिक आरोग्य निर्भर असते, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने नेहमी आनंदी असायला हवं, समाधानी असायला हवं असं मला वाटते। धन्यवाद।